नमस्कार मी आहे प्रियांका आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉग मध्ये मी आहे प्रियांका वेस्पुते ऑनर ऑफ द दी क्रिएशन्स ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मैत्रिणींनो आज एकोणास फेब्रुवारी एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये शिवनेरी किल्ल्यांवर आपल्या छत्रपती राजांचा जन्म झाला आजचा दिवस हा आपल्या राष्ट्रासाठी अतिशय गौरवशाली आणि आनंदाचा दिवस आहे आज आपले धर्म कुळ वंशज ज्यांच्यामुळे जिवंत आहेत ते म्हणजे आपले छत्रपती राजे आपले छत्रपती राजे आज जन्माला आले हा आपल्या सगळ्यांसाठी अतिशय हर्षाचा आणि प्रचंड असा आनंदाचा दिवस आहे कारण आज जर आपण मोकळा श्वास घेऊ शकतोय आज प्रत्येक स्त्री ही खांद्याला खांदा लावून पुरुषाबरोबर उभी आहे समाजामध्ये लढती आहे समाजामध्ये आपलं कर्तृत्व दाखवती आहे ते फक्त आणि फक्त आपल्या छत्रपती राजांनी केलेल्या कामगिरीमुळे घराघरामध्ये शिवबा जन्माला यावा असं वाटत असेल तर प्रत्येक स्त्रीने आधी जिजाऊ बनावं जिजाऊ बनणं हे कठीण आहे पण जिजाऊन सारखं वागणं आणि वागणं आणि बोलणं हे मात्र आपण नक्कीच करू शकतो आता सोळा एकोणावीस फेब्रुवारीची रील काय बनवायची असा प्रश्न चालू होता काय आपण करू शकतो काय योग्य आपण करू शकतो तर त्यावेळी मला असं वाटलं की हा एक संदेश नक्कीच मी घराघरापर्यंत पोहोचवू की जर प्रत्येकाला वाटत असेल की आपला मुलगा हा छत्रपती राजांप्रमाणे बनावा त्यांच्याप्रमाणे कर्तृत्ववान व्हावा तर त्याला बनवण्यासाठी ज्या स्त्रीने ज्या जिजाऊंनी आपले संपूर्ण आयुष्य हे केले त्या जिजाऊंसारखं आधी आपण बनायला हवं जोपर्यंत त्यांचे गुण आपण आपल्या अंगी आणणार नाही जोपर्यंत जिजाऊंसारखी शिकवण आपण आपल्या मुलांना देणार नाही तोपर्यंत आपले, आपले मुलं तो हे छत्रपती राजांसारखे बनूच शकणार नाही त्यामुळे पहिला वाटा हा जिजाऊंना आज अशीच चर्चा चालू होती की नेमकी एकोणीस फेब्रुवारी साठी काय आपण बनावं तर एक हाच संदेश मला तुमच्या प्रत्येक मैत्रिणींना द्यायचा आहे की तुम्ही आधी जिजाऊ बना बघा नक्कीच तुम्हाला देखील हवा आहे तसा तुमचा मुलगा तसा तुमचा पुत्र बनेल आणि यासाठी मी एक सुरेख अशी नववार शोधली खूप व्यवस्थित विचार करून दागिने हे निवडले कारण लुक मला असं हवं होतं की जे किरदार आज मी निभवती आहे माझ्या रोलमधून किंवा माझ्या रील्समधून त्यांना शोभेल साजल अशी सुरेख ज्वेलरी म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल मैत्रिणी आज ज्वेलरी चॉईस करण्यामध्ये जवळजवळ पाच तासापेक्षा जास्त वेळ लागला मग माझे तोडे असू दे माझी मोत्याची ज्वेलरी असू दे सगळ्यात पहिले मी साडी निवडली त्याच्यासाठी मला एक तास लागला कारण मला साडी अशी हवी होती म्हणजे फक्त विचार करून अंगाला काटा उभा राहतो की अरे मला जिजाऊन सारखा तयार व्हायचा आहे त्यावेळी मी कशी साडी निवडू यासाठी मी कमीत कमी सगळ्या साड्या नाकारल्या शेवटी एक रंग माझ्या समोर आला तो म्हणजे सुरेख पैकी असा राणी पिंक कलर आणि त्याच्यावर मला ज्वेलरी कशी निवडावी म्हणजे फक्त विचार केला की मला तसं एक लुक घ्यायचं आहे मला जिजाऊन सारखं बनायचं आहे विचार करण्या करण्यामध्ये माझे आठ तास केले तर त्यांच्यासारखं बनण्यासाठी मला काय परिश्रम घ्यावे लागतील हे खरोखर माहित नाही तर असा एक सुंदर ब्लॉग मी तुमच्यासोबत आज घेऊन आलेली आहे मैत्रिणींनो अत्यंत सुरेख साडी अत्यंत सुरेख दागिने आणि खरोखर सांगते काहीतरी वेगळं काहीतरी सुरेख बेस्ट काहीतरी हवं असेल नऊवारीमध्ये आपल्या पारंपारिक लुकमध्ये तर नक्की आजचा जो ब्लॉग आहे तो शेवटपर्यंत बघावा दागिन्यांची माहिती ही मी व्हिडिओच्या शेवटी देईल सगळ्यात पहिले मी माहिती देईल ती म्हणजे मी आज वेअर केलेल्या नऊवारीबद्दल आज मी वेअर केलेली आहे अत्यंत पारंपरिक अशी नारायण पेठ आजच्या प्रत्येक नऊवारीची प्राइस आहे ती म्हणजे तेरा हजार प्युअर सिल्कची हाताने बनवलेली हँडलूम अशी सुरेख साडी हँडलूम साडी म्हटलं म्हणजे या साडीला बनवायला एका साडीला बनवायला जवळजवळ पाच ते सात महिन्याचा सा कालावधी लागलेला आहे मोठे छान असे नारायण पेठ असलेले छान काट आहेत सुरेख साडी आहे कॉईन बुट्टा आहे ज्यामुळे आपण पारंपारिकतेकडे पूर्णपणे आपला कल जातो आणि नारायण पेठ म्हणजे खूप ट्रॅडिशनल साडी असं उत्तम कलेक्शन घेऊन मी आज आलेली आहे तर सलाम सगळ्यात पहिले मी वेअर केला आहे तो म्हणजे छान असा राणी कलर प्रॉपर राणी राणी कलर हा कधी कधी असा होता की अरे खूप भडक पिंक म्हणजे राणी असं अजिबात होत नाही जो मी वेअर केला आहे हा प्रॉपर पारंपारिक राणी कलर आहे ज्याच्यावर कॉइन बुट्टे आहेत सुरेख छान असा मी याच्यावर शेला देखील घेतलेला आहे प्रत्येक रंगाचे शेले हे माझ्या सप्तशिंग क्रिएशन मध्ये अवेलेबल आहे तुम्हाला जसा शेला हवा तुमच्या मनात जसा शेला आहे तसा माझ्याकडे आहे प्राइस सुरू होते ती म्हणजे तीनशे पासून ते अगदी दोन हजारापर्यंत आणि शेल्यांसाठी डिटेल मध्ये तर आपण व्हिडिओ कॉलवर नक्कीच बघू शकतो आता मेन लुक जे आहे ते साडीचं आहे तर मैत्रिणीनो चला म्हणून जाऊयात आपण नेक्स्ट नववारकडे सुरेख पैकी छान असा मजेंडा कलर आहे अत्यंत पारंपारिक कलर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की खूप पारंपरिक जर असं काहीतरी हवं असेल तर नक्कीच तुम्ही हा कलर घेऊ शकतात हा मुळात पैठणीचा ओरिजिनल पारंपरिक आणि छान असा रंग आहे संपूर्णपणे कॉइन बुट्टा आहे पूर्ण नववारीही ओपन करून नाही दाखवू शकत पण कॉन्ट्रास्ट आहे ग्रीन कलरचा पदर ग्रीन कलरचा ब्लाऊज येणार आहे जे की पदराच्या पुढे आहे आणि ग्रीन कलरची सुरेख अशी साडी येणार आहे प्राईज आहे तेरा हजार अत्यंत सुरेख असा कुंकू लाल कलर म्हणजे एखादी तरी नववार आपल्याकडे असावीच असावी जी कुंकू सारखी दिसणारी सुरेख पैकी छान नारायण पेठ लाल रंगाची असावी हिरव्या रंगाचं ब्लाऊज हिरव्या रंगाचे काठ हिरव्या रंगाचा पदर आणि सुरेख पैकी लाल नव्वार आणि त्यातल्या त्यात त्याच्यावर मोत्याचे दागिने हे जे लुक आहे ना मला असं वाटतं की ते जगातलं सगळ्यात भारी लुक आहे आणि सुरेख पैकी छान अशी नारायण पेठ नवार आहे प्राईज आहे तेरा हजार फिरता चिंतामणी कलर फिरता चिंतामणी कलर म्हणजे अत्यंत पारंपरिक कलर छान असं शेडेड आहे लुक खूप छान आहे डाकेस्ट अशा रॉयल ब्लू टचचं ब्लाउज आहे आणि सुरेखपैकी रॉयल ब्लू कलरचा याचा पदर आणि रॉयल ब्लू कलरचं याचे काट येणार आहेत अत्यंत छान साडी आहे लाल हिरवं निळं थोडं नको वाटतंय त्यावेळी काय मी घेतो नक्कीच तुम्ही हे कॉन्ट्रास्ट घ्या अक्षरशः सुरेख दिसाल म्हणजे आजच्या नऊवारीचं मी जितकं कौतुक करू नक्कीच माझी वस्तू आहे माझी नववार आहे एक सेल करण्याचा भाग हा वेगळा आहे मैत्रिणींनो पण लिटरली तुम्हाला मी सांगते अगदी मनापासून इतकी सुरेख साडी आहे आणि मला असं वाटतं इचं काम तुम्ही एकदा जवळून बघावं की किती जवळून हिच्यामध्ये काम केलं आहे ते तुम्ही बघू शकतात की अत्यंत छान दागे पने चान पने दागे हे जे धागे आहेत संपूर्णपणे छान असे रेखीव पण पूर्णपणे धागे केलेले आहेत आणि इतकी नाजूक काम आहे की मागून पण ते धागे जे आहेत ते दिसत नाही म्हणजे सिल्कमध्येच वेविंग केलेलं आहे आणि इथं पण देखील तुम्ही बघू शकता हे जे वेविंग आहे ते आपूटपर्यंत चाललेलं आहे आणि साडी जी आहे ती अत्यंत सुरेख आहे बेस्ट साडी आहे प्राईज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त तेरा हजार सुरेखपैकी छान असा हिरवा गच्च रंग आहे तुमच्या घरामध्ये लग्न ठरलंय तर हिरव्या रंगाची साडी तुमच्याकडे असायला म्हणजे असायलाच हवी यापेक्षा सुंदर सुरेख काहीही नाही ही इतकी सुरेख साडी आहे आणि खरोखर पर ऑफ दी बेस्ट कलेक्शन आहे आणि खूप छान कलेक्शन आहे तर मैत्रिणींनो आजचा ब्लॉग नक्की या साडीचा जो रंग आहे तो तुम्हाला येणार आहे गच्च असा बॉटल ग्रीन कलर आणि या साडीचे काठ जे येणार आहेत ते देखील आहेत सुरेखपैकी छान असे नारायण पेट काट साडीचा जो पदर आहे तो थोडासा डिफरंट आहे आणि बुट्टा जो आहे तो फ्लावर बुट्टा आहे आणि या साडीची प्राईस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त बारा हजार पाचशे छान अत्यंत ट्रॅडिशनल असा कॉन्ट्रास्ट आहे खूप सुरेख असा कॉन्ट्रास्ट आहे आणि उत्तम अशी साडी आहे तर मैत्रिणी न असा होता आजचा ब्लॉग जसे तुम की तुम्हाला मी म्हटले की आजची जी ज्वेलरी आहे ती मी खूप जास्त विचारपूर्वक निवडलेली आहे कारण असं नाही व्हायला हवं की अरे मी ज्वेलरी साडी खूप छान अशी हेवीतली निवडली आणि ज्वेलरी माझी त्यासोबत फिकी पडली कारण मला शेवटी जिजाऊंची भूमिका निभायची आहे आणि सारखी भूमिका निभायची आहे माझ्या या आजच्या रोलसाठी माझ्या आजच्या व्हिडिओसाठी इन्स्टाग्रामवर मी तो व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि तेवढं दमदार आणि तेवढं साजेल सोबेल असं सौंदर्य या। आणि याची ज्वेलरी मला नक्कीच हवी होती आणि यासाठी मी आज दिवसभरातले पाच तास घालवली आहे तुम्हाला अगदी खोटं वाटेल व्हिडिओ शूट करायला फक्त रील शूट करायला मला दहा मिनटं लागले आणि यूट्यूबचा व्हिडिओ शूट करायला मला फक्त आणि फक्त अर्धा तास लागला पण मला माझं सगळं जे सामान आहे साडी माझी ज्वेलरी माझा सेटअप हे सगळं करायला मला आठ तासापेक्षा जास्त वेळ लागला आणि मला असं वाटतं की एवढं करून थोडंसं तरी माझं जे लुक आहे ते थोडं वाटतंय की छान आलंय आणि नक्की तुम्हाला देखील त्यातलं काही आवडलं असेल तर नक्की म्हणजे नक्की तुम्ही मागवू शकता सगळ्यात पहिले आपण आता येऊयात या सुरेखपैकी छान अशा राणीहाराकडे छानपैकी असा मोठा राणीहार आहे त्यानंतर मग छोटा पेटी हार आहे जो खूप पारंपरिक आहे मा दागिने मी तुम्हाला सांगते पाच पदरी अगदी घेतलेली आहे त्यानंतर मी छोट असा मुहूर्त मणी घातलेला आहे हा सोन्याचा आहे आणि या मुहूर्त मणीची प्राईज आहे ती म्हणजे तीन हजार पाचशे त्यानंतर मी एक छोट असा असा डायमंडचा पुन्हा नेकलेस घातलेला आहे रुबीचा आम्ही एक चिकसेट घातलेला आहे आणि हे जे तुम्ही बघताय ही माळ मी बनवून घेतली आत्ता विथ इन फाय मिनिट्समध्ये कारण मला असंच हे पारंपरिक हवं होतं आणि यातली या ज्वेलरी मधला एक जो एअरिंग आहे तो मी इथं वेअर केलेला आहे तोळे मी घातले आहे हातामध्ये आणि खूप छान असे मोत्याचे तोळे आहे दोनची पेअर आहे एकाची प्राइस आहे नाईन फिफ्टी तुम्ही पायातलं बघू शकतात मी किती छान असे जोडवे घातलेले आहे आणि सुरेखपैकी छान असे मी जोडवे घातले हेवी अशी पाहिजे मी पूर्ण घातलेली आहे आणि याचा सगळ्यांचा जोडव्यांचा वगैरे व्हिडिओ जो आहे जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचा असेल तर नक्कीच तो तुम्हाला उद्या माझ्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल बाजूबंद मी घातलं आहे बाजूबंद तुम्ही बघू शकता छान असा ब्लाऊजला शोबेल साजला बाजूबंद आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्यांमधलं या सगळ्यांचं जे लुक आहे ते एका गोष्टीमुळे अपूर्ण आहे ती म्हणजे नथ मी आज पांढऱ्या मोत्याची सुरेखपैकी नथ घातलेली आहे जी की सोन्यामध्ये आहे अराऊंड इची जी प्राइस आहे ती पण मला वाटतं की चार एक हजारापर्यंत तीन चार हजाराच्यामध्ये मध्ये आहे असं सुरेख सगळं मी घातलेलं आहे आणि प्रत्येक प्रत्येकाची प्राइस नक्कीच तुम्हाला याच्यातलं काहीही आवडलं असेल तर आता मैत्रिणीं आजचा ब्लॉग आय होप की याचा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे मैत्रिणींनो तर भेटा पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर अँड थँक्यू सो मच so सगळे बिहाइंड द सीन्स घेत आहेत पण मला आजचा जो व्हिडिओ शूट करायचा होता जवळजवळ याच्यासाठी मला आजच्या माझ्या इंस्टाग्रामच्या रीलमध्ये मला जिजाऊंची भूमिका पार पाडायची होती आणि यासाठी जिजाऊंसारखं ठोस असं रूप येण्यासाठी मी साडी निवडली साडी निवडायला मला जवळजवळ एक तास लागला त्यानंतर मग मी ज्वेलरी निवडली ज्वेलरी निवडायला मला पाच तास लागले तुम्हाला हे सगळं कदाचित खोटं वाटू शकतं पण मैत्रिणींनो हे अगदी रिअल आहे पाच तासाच्या कालावधी नंतर संपूर्ण आम्ही ही जी नववार आहे ही मी आ, ज्याला आपण ब्राह्मणी स्टाईलची म्हणतो ती मी प्रॉपर सगळी स्टिच करून स्टिच नाही सॉरी ती प्रॉपर अशी नेसवून घेतली कारण मला नेसवलेलीच नववार हवी होती जे मला अगदी ट्रॅडिशनल लुक क्रिएट करून देणारी हवी होती त्याच्यानंतर असा सगळा आमचा पूर्ण हे झाला म्हणजे एक तुम्ही म्हणू शकता की रेडी होण्याच्या माझ्या प्रोसिजरला संपूर्णपणे आठ तासाचा कालावधी लागला तुम्ही सेटअप तिकडे बघू शकता म्हणून आम्ही रेडी केला आणि हा सेटअप देखील खूप जास्त विचारपूर्वक मी रेडी केला कसं झालं की माझे काही दागिने हे पांढऱ्या मोत्याचे होते, होते आणि मी एका ठिकाणी वाचलं होतं की जर तुम्ही चार दागिने हे येलो कलरच्या मोत्यांचे घातले आणि एक दागिने तुम्ही जर पांढऱ्या कलरच्या मोत्याचा घातला तर तुम्ही त्याला तुमची नथ मॅच करावी आणि मग त्या शोधामध्ये मी नथ सुरुवात केली चांद वाईट मोत्यांमध्ये इमिटेशनमध्ये नत होती पण ती खूप छोटी होती मग मी सोन्याची नथ जी आमच्या शॉपमध्ये आहे ती वेअर केली कारण मला पांढराच मोती हवा हो होता त्यानंतर मग सगळं झाल्यावर वेल लावायचे होते पण एक जिजाऊंचा फोटो माझ्या डोळ्यासमोर होता जो मी आजच्या तीन आधी बघितलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी अशा टाईपच्या सरी घातलेल्या होत्या एका सिरियलमध्ये तो फोटो होता आणि मग मला हे असंच हवं होतं जे की माझ्या शॉपमध्ये अवेलेबल नव्हतं मग मी समोर आमच्या शॉपमध्ये सांगून हे हातोहात बनवून घेतलं संपूर्ण रेडी झाल्यावर मी सांगितलं की मला तसंच हवं आहे मला वेल नको आहे आणि मग त्यांनी तसं बनवून दिलं मग विषय आला तो म्हणजे चंद्रकोरचा माझ्याकडे चंद्रकोर टिकली आहे पण मला छोटी टिकली ही आव आवडत नाही म्हणण्यापेक्षा ती माझ्या गेटअपला एवढी सूट होणार नाही मग मी मोठी अशी चंद्रकोर लावली जे की मी जर त्याचा मला व्हिडिओ मिळाला तर नक्कीच मी तो टाकेल आणि असं जे माझं संपूर्ण जे लुक आहे ते बनलं आणि आता ज्यावेळेस हे सगळं झालं त्यावेळेस नक्कीच तो व्हिडिओ तुमच्यासमोर येईल आणि खूप इतकं इझी नाही आहे प्रत्येक गोष्टीला मॅनेज करून करणं खूप मेहनत असते याच्यामागे पण हो एक गोष्ट आहे की नक्कीच सॅटिस्फॅक्शन जे असतं त्या गोष्टींमध्ये खूप वेळ आणि खूप छान अशी जर्नी असते प्रत्येक दिवस हा लक्षात राहावा असा असतो वेगवेगळ्या भूमिका ज्यावेळेस मी पार पाडते त्यावेळेस असं होतं की कधीकधी असतं की अरे फक्त साड्याच सेल करायच्या आहेत तर साड्याच सेल करण्याचा विषय नसतो विषय असतो तो म्हणजे भूमिकांचा ज्या भूमिका मी माझ्याच्यातनं पार पाडते आणि नक्कीच सोबत काय येईल मा ते माहीत नाही पण नक्कीच ह्या ज्या आठवणी आहेत ते नक्कीच माझ्यासोबत येतील अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मॅडवी